अजित पवारांवर जी टीका झालेली होती सामन्यातनं, त्याच्यानंतर आता अजित पवारांचे पुतणे आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार हे त्यांच्या मदतीला धावून गेलेले आहेत आणि त्यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. अजित पवारांवर अग्रलेख लिहिण्यापेक्षा दोन ओळींचा राजीनामा लिहिला असता तर तुमचा कणा ताठ राहिला असता, अशा शब्दात रोहित पवार यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला हाणलाय. रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. अजित पवार यांनी बाळासाहेबांच्या स्मारकावरनं उद्धव ठाकरेंवर टीका केली. यानंतर सामनामधनं अतिशय कठोर शब्दात अजित पवारांचा समाचार घेण्यात आला. यानंतर काकांना वाचवण्यासाठी पुतण्या धावला अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे. दरम्यान हा सगळा वाद नेमका केव्हा सुरू झाला आणि उद्धव ठाकरे तेव्हा नेमकं काय म्हणालेले होते, त्याच्यानंतर अजित पवारांनी नेमकं काय म्हटलं ते आता बघूया. दुष्काळ पुन्हा येतोय. अरे हसता काय दुष्काळ येतोय आणि तुम्ही तसं नाही, धरणं कोरडी पडताय. एक लक्षात ठेवा, सरकार चुकलं तर त्याच्या पाठीवरती असून मी मारेन, पण धरणाच्या आसपास अजित पवारना फिरकू देऊ नका. अरे तुझ्या बापाचं तुला स्मारक 5 वर्षात करता आलं नाही, तिथं अयोध्येला जाऊन काय करणार. तुम्हाला समजाव म्हणून बाप सांगितला. शहरी भागातल्यांना समजण्याच्या करता त्यांना त्यांच्या वडिलांचं स्मारक करता आलेलं नाही 5 वर्षात. हे काय तिथं जाऊन अयोध्येला मंदिर बांधणार आहे, काय बांधणार आहे मला सांगा ना. महानगरपालिका त्यांच्या ताब्यात, सरकार मध्ये ते स्वतःच्या वडिलांचं तुम्हाला स्मारक बांधता येत नाही, तुम्ही आम्हाला गप्पा शिकवताय.